गेल्या 5 महिन्यांपासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जो आहे तो ज्वलंत बनलेला होता आणि आज अखेर हायकोर्टाच्या निर्णयानंतर या विषयावरती तोडगा निघालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 22 एप्रिलपर्यंत कामगारांनी कामावरती रुजू व्हावं असं सुद्धा हायकोर्टानं म्हटलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आत्ता माझ्यासोबत आहेत. सदाभाऊ, या सगळ्या आंदोलनामध्ये तुमची पण भूमिका महत्त्वाची राहिलेली होती. आज जेव्हा हायकोर्टाचा असा निर्णय आलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? आणि मला वाटतं की जो काही हायकोर्टमधनं जो निर्णय आला तो निर्णय पाहता कामगारांच्या हाती काय पडले हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 26 ऑक्टोंबरला हे आंदोलन सुरू झालं. 9 नोव्हेंबरला आझाद मैदानावरती गोपीचंद पडळकर आणि मी स्वतः कामगाराच्या बरोबर आंदोलनामध्ये आलो आणि नंतर सरकारबरोबर चर्चा होऊन कामगारांना त्या ठिकाणी पगारवाढ देण्यात आली. बेसिक पगारवाढीमध्ये पहिला टप्पा 5,000, 4,000 आणि 2,500 अशा पद्धतीनं पगारवाढ दिली आणि निलंबन मागे घेतलं गेलं, सेवा समाप्ती मागे घेतली गेली, बडथर्प मागे घेतलं गेलं, परंतु कामगारांना हे मान्य न पडल्यामुळं आम्ही आंदोलनातून त्या बाहेर पडलो आणि 5 महिने आंदोलन चाललं. ते 2 विषयाच्या भोवतीनं चाललेलं होतं. 1 विलनीकरण नसेल तर 7वा वेतन आयोग. पण न्यायालयातून जो निर्णय बाहेर आला याच्यामधून ना मिळाला 7वा वेतन आयोग, ना झालं विलनीकरण, ना पगारामध्ये एक दमडीसुद्धा वाढ झाली नाही. आणि मग झालं काय तर ग्रॅज्युएटी फंड त्यांना देण्याचे आदेश दिले. तर ते पूर्वी मिळतच होते, फक्त मागं पुढं होत होतं. नव्यानं काही त्याच्यामध्ये निर्णय झाला असं म्हणता येणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला कारवाई मागं घ्या तर सरकारनं आम्ही सभागृहामध्ये दबाव सरकारवरती आणला ज्यावेळी आत्महत्या कामगारांच्या झाल्या, त्यावेळी हे निर्णय मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतलेले होते. असं वाटतंय की मग संपकऱ्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आपली रणनीती ठरवताना. नाही, निश्चितच कोणतंही आंदोलन करत असताना त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक, परतीचा मार्ग पहिल्यांदा तयार करायचा असतो. ते कुठंपर्यंत आणायचं याचंही एक प्लॅनिंग आणि नियोजन असायला पाहिजे होतं. जास्त ताणलं तर ते तुटत असतं, हाताला काही लागत नसतं. तीच परिस्थिती आज एकंदरीत या संपाच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं दिसून येत आहे. पण मी तरीही या निर्णयाचं न्यायालयाचं स्वागत करतो की जेणेकरून कामगारांना एक आत्मविश्वास यातून निर्माण झालेला असेल की कामगार आता परत रुजू होतील. निश्चितपणानं आता न्यायालयाच्या याच्या पुढं अंतिम निर्णय देणारी व्यवस्था आज आपल्यासमोर नाही आहे आणि जर नाही कामावर हजर झाले तर न्यायालयाचा तो अवमान होईल, सरकारला त्यांच्यावर कारवाई करणं भाग पडेल. त्यांचं पण विधान होतं की आता कोणाच्या नादाला लागू नका म्हणून. माझं मत आहे की मंत्र्यांनी जे आता विधान केलं कुणाच्या नादाला लागू नका, त्याऐवजी या मंत्र्यांनी जर सुरुवातीलाच 1-15 दिवसांमध्ये जर न्यायालयामध्ये अहवाल सादर केला असता आणि स्पष्टपणानं आज जी सरकारची भूमिका मांडली की आम्ही विलनीकरण करू शकत नाही, 7वा वेतन आयोग देऊ शकत नाही, आता जी वाढ दिली याच्या पुढे देणं शक्य नाही, ही भूमिका त्यावेळी जर न्यायालयामध्ये मांडली असती आणि त्यांची याचिका ही सरकारची याचिका होती, ती भूमिका मांडून जर सरकार बाजूला झालं असतं तर जो आजचा निर्णय आहे त्याचवेळी तो लागला असता आणि त्याचा परिणाम ज्या काही 100 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्या झाल्या नसत्या. आणि म्हणून मला वाटतं की कर्मचाऱ्यांना काय म्हणणं आहे या स्टेजला जेव्हा की आंदोलन या टप्प्यावरती आलं. माझं पहिल्यापासून आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूला होतो, आजही आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूला आहोत. मी आता आपल्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आवाहन करेल की आता आपली भाकरी वाचवा. लेकराबाळांची शिक्षणाची व्यवस्था, घरचा प्रपंच हा आपला कसा चालेल या दृष्टिकोनातून कामगारांनी खरं बघितलं तर या निर्णयाचं स्वागत करावं आणि कामगारांनी सुद्धा आत्मचिंतन करावं की आपण कोणाचं नेतृत्व मानतो आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला काय मिळतं आणि न्यायालयामधून काय येतं, पूर्वीच्या काही घटना घडल्या याचा सगळा इतिहासाचा अभ्यास मनापासून कामगारांनी खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. अजून एक विषय, संजय राऊत आज मुंबईमध्ये पोहोचले तर त्यांचं अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत सुरू आहे मुंबई एअरपोर्टवरती. शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत, काय वाटतंय? एक जुनी म्हणा आहे की दिवा विझायला लागला की त्याचा भडका मोठा व्हायला लागतो आणि तीच आजची एकंदरीत मला परिस्थिती त्यांच्या एकंदरीत स्वागत समारंभावरती दिसून आलं आणि म्हणून मी म्हटलेलं होतं पक्ष झाला आमचा कवच कुंडले, जनतेला दाखवून गाजर, आम्ही झालो आमदार खासदार, लोकांची माती भडकावून नुकसान करू महाराष्ट्राचं आणि चला आता मिळवूया लायसन परमिट भ्रष्टाचाराचं.
पाहतो आता कोण येतो, आम्हा अडवाया, जनता आहे आमच्या संगती, ढोल वाजवाया. म्हणजे अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचं समर्थन, उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहे, ही एक मोठी खेदाची बाब आहे. कारण न्यायालय प्रक्रिया ही काही ढोलताशे लावून, मिरवणुका काढून त्या ठिकाणी निर्णय होत नसतात. कायद्याचं राज्य आहे, आपण कायदा मानतो, ज्याला कर नाही त्याला डर असायचं कारण नाही. आणि मग जर कायद्याला जर आम्ही अशा दंडेलशाही पद्धतीनं, दबावतंत्रानं, राजकारणाच्या माध्यमातून जर तो आम्ही मांडणारच नसू, तर मग हा कायदा सामान्य जनतेसाठी आहे का, राज्यकर्त्यांच्यासाठी नाही आहे का, ही भावना जनतेच्या मनामध्ये तयार होईल. तर हे होते सदाभाऊ खोत आणि एस टी संपाबद्दल. आणि संजय राऊत यांचं आज जे शिवसेनेकडून स्वागत होते त्या संदर्भातसुद्धा त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन सुंदरसिंग सह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.